वातावरणात बदल हा अख्ख्या जगाला भेडसावणारा मोठा धोका, त्याचा सामना नेटानं करायचा आहे अशी आग्रहाची भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडली आहे. पॅरिसमध्ये आयोजित वातावरणातल्या बदलासंबंधीच्या बैठकीत ते बोलत होते. ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असाच वाढत गेला तर आपल्याला आपला आर्थिक संसाधन विकासाऐवजी ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांचा सामना करण्यातच खर्ची घालावी लागतील अशी भीतीही ओबामांनी या निमित्तानं बोलून दाखवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.